मी काम करण्यास मी कटिबद्ध आहे, त्यासाठी मला तुम्ही तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले कार्य हे सामान्य जनतेसाठी केले, त्यांचे कार्य आज ही जिल्ह्यात दिसून येते. यामुळेच कोल्हापूरच्या जनतेच्या मनात छत्रपती घराण्याबद्दल आदरची भावना आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना मतदारांची भावना लक्षात घेता देशाला पर्याय हवा आहे. सध्याच्या सरकाराबद्दल कमालाची रोष जनतेत दिसते. सामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्या जगण्याच्या निगडीत असतात. जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज या अत्यावश्यक गोष्टींचे दर सातत्याने वाढतच आहेत. एकीकडे रोजगार नाही, उत्पन्नही वाढलेले नाही, त्यात घर कसे चालवायचे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. आपल्या देशातील शेतकरी सुद्धा त्रस्त झाला आहे. शेती करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला तर त्यांच्यावर लाठ्या चालविल्या जातात, गोळ्या घातल्या जातात. त्यांना दिल्लीत येऊ देत नाही, मग आपल्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? खते, बी बियाणे व शेती अवजारातील वरील GST रद्द केला पाहिजे व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे छोटे उद्योजक विजेचे दर व GST करामुळे अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनांना मोठा गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात या योजना म्हणजे फसव्या असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. हे सरकार केवळ 2-4 उद्योगपतींसाठी काम करत आहे. त्यांच्यासाठी अब्जावधी रुपयांच्या कर्जमाफी केली आहे, पण छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा करायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही प्रचंड नाराजगी पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टच्या 7 माजी जजेसनी मीडियासमोर येऊन लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगून न्याय यंत्रणेसमोरील दबाव कसा आहे हे सांगितले. हा भारताच्या लोकशाहीसाठी एक काळा दिवस होता. ED, CBI, इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणेचा सरकारच्या हातून गैरवापर केला जात आहे. खोटे आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि जेलमध्ये टाकायचे, यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. संबंधित यंत्रणांनी फास्ट ट्रॅकमध्ये याची लवकरात लवकर चौकशी करून निर्णय घ्यावा. तुम्ही विकास केला असेल तर दुसऱ्याचे पक्ष फोडून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांनाच मानाचे पदे देण्याचे काय गरज होती? संविधानानुसार सरकारचा कारभार चालला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी केला जात आहे. मीडियावर दबाव टाकला जात आहे. गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न घेतल्यामुळे त्यांचे अस्तित्व संपत आले आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक रथी महारथी कोल्हापूरला येत आहेत. त्यांनी 5-6 दिवस
कोल्हापुरात तळ ठोकून बसले आहेत. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आम्हाला दिल्लीमध्ये पोहोचवायचेच आहेत. कोल्हापूरची जनता सुद्धा यामध्ये मागे पडणार नाही. शेवटी येणाऱ्या 7 मे रोजी 1 नंबरला असलेल्या माझ्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून आपले बहुमोल मत देऊन मला प्रचंड मताने विजय करावी ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.